नमस्कार मित्रांनो मी करत मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये लवकरच आता कोतवाल भरती दोन हजार तेवीसला ला सुरुवात होणार आहे या भरतीला सुरुवात होण्याअगोदर महाराष्ट्र शासनामार्फत एक शासन निर्णय काढण्यात आला आहे आणि या शासन निर्णयानुसार त्यामध्ये जे पात्रता आहेत ज्या निकष आहेत या निकषांमध्ये चेंज करण्यात आलं आहे म्हणजेच काय तरी त्या ज्या पात्रता या बदलण्यात आलेल्या आहेत थोडेफार त्यामध्ये प्रोसेसमध्ये थोडी चेंजेस करण्यात आलेले त्यामध्ये काय चेंज करण्यात आलेत किंवा काय बदल करण्यात आले या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व माहिती बघणार आहे तुम्हाला माहिती आहे की कोतोलांच्या महाराष्ट्रामध्ये ऐंशी टक्के जागा भरण्याचे महाराष्ट्र शासनाने आता मंजुरी दिली आहे आणि त्याच्या सुद्धा आलेलं आहे आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की कोतोलांच्या ज्या जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये ते कोणत्या पात्रता बदल करण्यात आल्या आहेत किंवा कोणते नवीन निकष टाकण्यात आले याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो तुम्हाला जर काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्यावरती त्वरित प्रतिसाद देईल चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा कोतवाल संवर्गातील पदभरती संदर्भात सुधारित मार्गदर्शक ज्या सूचना करण्यात आल्या आहेत त्या संदर्भात सतरा मे दोन हजार तेवीस रोजी हा शासन निर्णय आलेला आहे या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र शासनामार्फत या ठिकाणी जे नवीन बदल करण्यात आले किंवा चेंजेस करण्यात आले त्याचा हा शासन निर्णय सतरा मे रोजी आलेला आहे आता यामध्ये काय बदल करण्यात आले कोणकोणते नवीन निकष टाकण्यात आले हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे बघा कोतवाल भरतीसाठी आता शंभर गुणांची परीक्षा म्हणजेच काय तर या ठिकाणी आता शंभर गुणांचे तुमचा पेपर राहणार आहे पूर्वी जर बघितलं तर पूर्वी पंच्याहत्तर गुणांचा तुमचा पेपर असायचा आणि पंचवीस गुणांची तुमची मुलाखत या टाक आणि असायची म्हणजेच आता काय झालंय तर या ठिकाणी तुमची मुलाखत ही कॅन्सल करून फक्त शंभर गुणांची तुमची परीक्षा या ठिकाणी राहिलेली आहे या ठिकाणी बघा आता तलाठी सज्जेवर काम करताना गावात सरकारी आदेश किंवा योजनेसंदर्भात दवंडी देण्याचे काम करणाऱ्या कोतवाल पदासाठी आता सरकारने लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला म्हणजेच काय तर आता या ठिकाणी मुलाखत कॅन्सल करून म्हणजेच मुलाखत रद्द केली आणि या ठिकाणी आता तुम्हाला शंभर गुणांचा पेपर घेण्यासाठी लेखी परीक्षा दिलेली त्यामुळे कधी काळी अंगठेबादर असणारे कोतवाल आता साक्षर आणि शिक्षित होणार आहेत म्हणजेच काय तर या ठिकाणी साक्षरता त्यांना बारावी पाचचा निकष सुद्धा या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे राज्य सरकारच्या महसूल विभागाने आज बुधवारी कोतवाल भरती संदर्भात नव्याने आदेश जारी केले कोतवाल संवर्ग अवगीकृत पद असून या पदावरील व्यक्ती नव्हे तर मानधन दिले जाते कोतवाल्याचे पद भरती करताना राज्यात समानता यावी यासाठी सरकारने पाच सप्टेंबर दोन हजार तेवीला तेवीस सॉरी पाच सप्टेंबर दोन हजार तेराला एक परिपत्रक सुद्धा या ठिकाणी जारी केलं आहे आणि त्यामध्ये काही नियमावली सुद्धा ठरवली होती त्यानंतर तत्कालीन दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशित कोट्यातील पदे भरते भरणा करताना मौखिक परीक्षा म्हणजेच मुलाखत न घेण्याचा निर्णय आता घेतलेला आहे म्हणजे काय तर या ठिकाणी पंचवीस मार्कची मुलाखत तुमची कॅन्सल झाली सुधारणा करीत असल्याने सरकारने कोतवाल भरतीसाठी लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलाय ही परीक्षा तुमची शंभर गुणांची राहील पन्नास गुणांसाठी बहुपर्याय प्रश्न राहतील म्हणजेच एक प्रश्न तुम्हाला दोन गुणांसाठी विचारला जाणार या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या निवडसूची तयार करून निवडसूचीतील उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे म्हणजे ज्यांना जास्त मार्क राहतील त्यांची या ठिकाणी निवड केली जाईल बिंदू नामावली कायद्याच्या तरतुदीचे पालन करण्यात सूचनाही या आदेशात स्पष्ट केल्यात म्हणजेच वर्षानुवर्ष सरकारी आदेशासंदर्भात किंवा योजनांची माहिती गावीगावी दौंडी देणारा कोतवाल हा पद आता साक्षर होणार आहे म्हणजेच काय या ठिकाणी त्यांना बारावी पाचची ची सुद्धा टाकण्यात आली आणि पेपर सुद्धा या ठिकाणी आता आहे तलाठी सज्जात कामासाठी येणाऱ्या शेतकरी आणि ग्रामस्थांना या कोतवालाच्या साक्षरतेचा नक्कीच फायदा होणार आहे अशी अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो अपडेट तुमच्या मित्रांना मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा भेटू अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह जय हिंद जय महाराष्ट्र